नमस्कार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। त्यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं होतं, पण त्यानंतर खुद पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा, एक स्वल्प विराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला। पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत। त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरून समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे। पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत। परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टावर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहेत। मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपाच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही। त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्वीकारलेले नाहीत। त्यामुळे आता या बॅनर्सवरून नवे राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे।